बाप्पा सोबत गप्पा। गप्पा विथ बाप्पा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या सोसायटीमध्ये आलो आहे आणि या सोसायटीमध्ये आपल्याला भेटणार आहेत आपल्या सर्वांचा आवडता हिरो संतोष जुवेकर। स्वागत आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने। काय स्पेशल आठवणी आहेत अगदी लहानपणापासून? आठवणी खूप आहेत, अगदी लहानपणाच्या तर जास्तीत जास्त आठवणी आहेत। मी ठाण्याला म्हणजे आजी राहायची जोशीवाडे, तर तिथे मी बराच सकाळ मी तिकडे आजीबरोबर काढलं आहे। मग तिकडचं एक सार्वजनिक मित्रमंडळ होतं आमचं, ते दत्ताचं मंदिर आहे, तिकडे गणपतीचं आम्ही स्थापना करायचो सार्वजनिक गणपतीचं। घरात गणपती होत आहेच बरं, पण सार्वजनिक गणपतीची ओढ जास्त होती आणि सगळे आम्ही तिथे त्या वाड्यातले सगळे मित्र आम्ही एकत्र यायचो। सगळे रात्रभर जागून डेकोरेशन स्वतः तयार करणं, मग सर्व मध्येच रात्री 2-2:30 वाजता पोलीस स्टेशनला जाऊन चहा आणणं, वडा आणणं, त्याच्यानंतर मग घराघरात जाऊन वर्गणी गोळा करण्यापासून ते अगदी आदल्या दिवशी गोठ्यांमधून शेण आणणं, गोमूत्र आणणं, शेण सारवणं, अंगण सारवणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो। तेव्हा कोणी स्पॉन्सरर्स नव्हते आम्हाला, तेव्हा कोणी 50 रुपये 100 रुपये 200 रुपये कोणी दिले तर तीच वर्गणी असायची, त्याचंच गणपती बाप्पाचं स्थापना व्हायची, पूजा व्हायची। त्या सगळ्या आठवणी आहेत। आणि मग स्थानिक कलावंतांना वाव मिळावा म्हणून काही कार्यक्रम व्हायचे। मला आठवतं की माझं पहिलं रंगभूमीवरचं पाऊल तिथे दत्त मंदिराच्या पारावरचं, तिथे मी मिमिक्री वगैरे करायचो, त्याच्यानंतर डान्स करायचो तिकडे सार्वजनिक गणेशोत्सवात। मग काही स्पर्धा असायच्या, अनेक करमणुकीचे कार्यक्रम असायचे, पण कुठलंही बाहेरून एखादा कलाकार बोलवणे किंवा ऑर्केस्ट्रा बोलवणे असं काही नाही। भजन असायचं एक दिवस, म्हणजे एरियातलेच काही लोक, कोणी डान्स करायचं, कोणी नाव गाऊन दाखवायचं, कोणी काही करायचं, तर असं ते कार्यक्रम चालायचे 5 दिवस। आणि त्या सगळ्याच आठवणी राहिल्या। आता खूप मोठा बडेगाव असतो सार्वजनिक गणेश उत्सवाला आणि खंत वाटते की पूर्वीचे त्यावेळेचं सार्वजनिक गणेश उत्सव आणि आताचं सार्वजनिक गणेश उत्सव, जमीन आसमानचा फरक झाला। मला आईंना पण इथे बोलवायचंय। लहानपणीचा संतोष आणि आताचा संतोष यातला तुम्हाला काय अनुभव आहे जरा मला सांगा। त्याचं नाव मोठं झालं तो घरात ज्या गोष्टी माझ्या लहानपणी, आणि मला आठवतंय की एका इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात आवडता ब्रेकफास्ट असं म्हणजे चपाती आणि चहा। आणखीन एक व्यक्ती आहे या घरातली, चाचूची सगळ्यात फेवरेट असणारी मधुरा, जिला आपण संतोषजींबरोबर अनेक व्हिडिओज मध्ये पाहिल्या। तुला काय करायला आवडतं? तुला डान्स करायला आवडतो? चाचू सारखं ऍक्टिंग करायला आवडतं? व्हॉट डू यू फील? डान्स करायला आवडतो। ओके, मग चाचू बरोबर कधी डान्स करणं वगैरे असं होतं का एकत्र असं परफॉर्म करायला? टाइमपास डान्स। तुम्ही तरुणाईला काय मेसेज देऊ इच्छित? मला एकंदरीत बोलायला सांगायला आवडेल, जे मी ऑलवेज मी माझ्या व्हिडिओजमध्ये कधी कधी मी ते व्यक्त होत असतो अनेक ठिकाणी। मूर्तिकार एवढी त्यांचा जीव ओतून त्या मूर्त्या बनवतात आणि मग जेव्हा विसर्जनाचा दिवस येतो तेव्हा ते विसर्जन झाल्यानंतर त्या 2 दिवसांनी जी अवस्था बघायला मिळते समुद्रकिनारी किंवा नद्या नाल्यांमध्ये, त्या मूर्त्या ज्या विभत्स रूपात पडलेल्या असतात ते फार घाण वाटतं मला आणि खूप वाईट वाटतं। मी म्हणतो की म्हणजे मी विनंती नाही, म्हणतो की अगदी रोकटोक कायदा करावा, विसर्जन बॅन करावं, विसर्जनच करू नये। आणि जर करायचं असेल ना तर तुम्ही रंगपंचमीला कसं, जर तुमची सोसायटी असेल तर एक अंटाना टाकली, त्याच्यावर रंग टाकून पाणी तयार करता आणि प्रत्येकाला बुचकळ जातात, बरोबर, मग त्या दिवशी त्या सोसायटीकरता एक अशी टाकी तयार करून त्यात विसर्जन करून ती माती नंतर दुसऱ्याकडे त्याचं काहीतरी करता येईल ह्याचा विचार का नाही करत। मी म्हणतो की नद्या नाल्यांमध्ये समुद्रामध्ये विसर्जनच बंद केलं पाहिजे। ओके, आता अनेक ठिकाणी मंडप तर मला वाटतं भर रस्त्यात टाकले, म्हणजे लोकांची रहदारीचा रस्ता आहे, कामावर जाण्याचा आहे, उद्या ऍम्ब्युलन्स आहे, कोणाला काही आजारी माणसं न्यायचं असेल, रस्त्यात मंडप बांधून तुम्ही गणेश उत्सव साजरा करताय। मला तर वाटतं अशा वेळेला बाप्पा स्वतः येऊनच त्यांना सोंडत धरून आपटायला पाहिजे। आणखीन एक सुंदर गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते, ती म्हणजे इथे असलेला हा सिग्नल शाळेचा डबा, घरगुती गणपती मधून सुद्धा एक छान मेसेज तुम्ही समाजाला देताय। मुळातच हे आता काल आम्ही सगळं बिजू माने आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि जे जे आमच्या ओळखीचे त्यांना आम्ही सगळ्यांना डबे वाटले, तुम्ही तुमचे हे बॉक्स तिथे ठेवा आणि जे येतील ना त्यांना म्हणा तुम्ही हार फुलं आम्ही आणू आमच्या गणपतीसाठी, तुम्ही या आणि ते पैसे त्या टाकाच। कारण सिग्नलला जी मुलं असतात, अनेक सिग्नल्सला मुलं जी आपल्याला भेटतात, त्यांच्या एक शाळा पण आपण सुरू केली आहे ठाणा सिग्नलला, तीनात नाक्याला शाळा आहे सिग्नल शाळा म्हणून,
तर त्याच्या निधीसाठी आम्ही हा आमचा उपक्रम आहे. आम्ही अनेक लोकांना सांगतो पैसे नाही तर नको, पैसेही नको, डब्यात पैसे टाकले तर याच्यात टाका आणि वह्या पुस्तकं द्या, पेन द्या, पेन्सिल्स द्या. गप्पा विथ बाप्पा या कार्यक्रमाच्या निमित्ताने संतोष जुवेकर यांच्याशी आपण गप्पा मारलेले आहेत. धन्यवाद संतोषजी. गणपती बाप्पा मोर्य, मंगलमूर्ती मोर्य. बाप्पा सोबत गप्पा.